नमस्ते मित्रांनो, गेट ऑल स्पेशल या यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आत्ताची अतिशय महत्त्वाची अपडेट तुमच्यासाठी खास या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहे। 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेत यंदापासून सरकारने अतिशय महत्त्वाचे बदल केलेले आहेत। विद्यार्थी आणि पालकांसाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे, त्यामुळे हा सविस्तर व्हिडिओ या माध्यमातून घेऊन आलेलो आहे। व्हिडिओ सविस्तर पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की नेमके काय बदल झालेले आहेत। त्या अगोदर तुम्ही अजूनही गेट ऑल स्पेशल या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि या व्हिडिओला एक लाईक नक्की द्या। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 12वीचा मूल्यमापन आराखडा जाहीर करण्यात आला आहे। व्यावहारिक कौशल्याची गरज लक्षात घेऊन या आराखड्यामध्ये विषय ज्ञान, आकलन आणि उपाययोजनेला अधिक महत्त्व दिले आहे। तोंडी परीक्षेऐवजी आता उपयोजनात्मक चाचणी घेऊन अंतर्गत मूल्यमापनाचे गुण दिले जाणार आहेत। शैक्षणिक वर्ष 2020-21 पासूनच या आराखड्याची अंमलबजावणी होईल। 12वीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम यंदा बदललेला आहे। कला वाणिज्य शाखेसाठी 80-20 तर विज्ञान शाखेसाठी 70-30 हा जो पॅटर्न आहे तो मात्र कायम ठेवला आहे। परंतु तोंडी परीक्षेऐवजी आता ॲक्टिव्हिटी शीटच्या माध्यमातून अंतर्गत मूल्यमापनाचे गुण दिले जातील। विद्यार्थ्यांनी घोकंपट्टी करून परीक्षेत उत्तरे लिहिण्याऐवजी वर्षभर घेतलेल्या ज्ञानाचे उपयोजन कसे करावे यावर मूल्यमापन आराखडा तयार करताना लक्ष दिले गेले आहे। त्याचप्रमाणे प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यातही काही बदल केला गेला आहे। यापूर्वी विचारल्या जाणाऱ्या 1, 5 आणि 10 गुणांच्या प्रश्नाऐवजी 1, 2, 3, 4, 5 गुणांचे प्रश्नसुद्धा आता परीक्षेमध्ये विचारले जाणार आहेत। त्यामुळे प्रश्नपत्रिकेत वस्तुनिष्ठ स्वरूपातील प्रश्नांचे प्रमाण सुमारे 25% आता असणार आहे। एखादा विषय कळणे समजणे यापलीकडे जाऊन आता विद्यार्थ्यांना मिळालेल्या ज्ञानाचे उपयोजन करता आले पाहिजे। त्या दृष्टीने मूल्यमापनामध्ये आमूलाग्र बदल करण्यात आला आहे। वाणिज्य शाखेतील काही विषयांसाठी विद्यार्थ्यांना केस स्टडीवर सुद्धा प्रश्न आता विचारले जाणार आहे, तर हा अतिशय महत्त्वाचा बदल आहे परीक्षा पद्धतीमध्ये। त्यामुळे हा महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी खास आणलेला होता। व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कमेंट करा आणि या व्हिडिओला एक लाईक नक्की द्या।